उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आज एनसीपीए इथं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। उद्योग मंत्री उदय सामंत हे सुद्धा या ठिकाणी आले होते, त्यांनी सुद्धा पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, त्यांना आदरांजली अर्पण केली। राज्यातले महत्त्वाचे नेते उपमुख्यमंत्री या सर्वांनी या ठिकाणी रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा या ठिकाणी आले होते, त्यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। रतन टाटा यांच्या निधनानंतर नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या आपण पाहूयात।